नमस्कार, मी अक्षर कोठारी. आत्ता तुम्ही राजश्री मराठी पाहताय आणि मला सागरने असा प्रश्न विचारलाय थोडासा वेगळा की मी हे जे माझ्या उजव्या हातात घालतो ते काय आहे. त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर गोरमाटी म्हणून एक समाज आहे महाराष्ट्रात, म्हणजे बंजारा लोक आहेत ते. माझा एक मित्र आहे, तो खूप जवळचा मित्र आहे माझा, निरंजन जाधव म्हणून. आम्ही एकत्र शिकायला होतो मुंबई विद्यापीठात आणि त्याच्या हातात हे तो नेहमी घालायचा. आणि त्याच्यामागची हिस्ट्री अशी आहे की त्यांच्या फॅमिलीमध्ये, म्हणजे गोरमाटी समाजामध्ये, जो मोठा मुलगा असतो घरातला त्याला हे हातात घालतात. आणि खूप जुना इतिहास आहे या गोष्टीला त्यांच्याकडे. आणि ते प्रॉपर विधी वगैरे सगळं करून, रिच्युअल्स करून ते एकाच्या हातात घालतात. आणि कोइन्सिडेंटली मी 1 जानेवारी 2016 त्याच्या गावी गेलो होतो 31 डिसेंबरच्या निमित्ताने. आणि त्या दिवशी शुक्रवार होता, 1 जानेवारीला वर्षाचा पहिला दिवस होता, ते काहीतरी शुक्रवारीच घालतात वगैरे असं सगळं होतं. आणि तो योग जुळून आला होता, त्यामुळे मी बऱ्याच दिवसांपासून त्याला हट्ट करत होतो की मला हे घालायचं आहे. खूप जवळचा मित्र आहे तो माझा आणि तो तयार झाला. त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे तो तयार होण्यापेक्षा त्याचे आईवडील तयार झाले. आणि त्याच्या आईवडिलांनी प्रॉपर विधी वगैरे करून माझ्या हातात हे घातलं. एक त्या दिवशीचा विधी असा असतो की त्या दिवशी, ज्या दिवशी याला ते एक विशिष्ट नाव आहे त्याला, बेडी, बेडी म्हणतात ते. आणि ती बेडी घालताना त्या दिवशीचा स्वयंपाक जो असतो ते सगळे पुरुष करतात त्यांच्या घरात. म्हणजे जी मुलं आहेत किंवा जी मोठी मुलं आहेत त्यांना स्वयंपाक करावा लागतो. आणि मलाही त्यांनी स्वयंपाक करायला लावला. त्यांची काही देवाची वगैरे जी उपासना करायची असते ती त्यांनी केली आणि मग नंतर मला हे घालायला लावलं. आणि मी आयुष्यभर आता हे माझ्या हातात असतं. फक्त कंटिन्युटीचा प्रॉब्लेम होतो त्यावेळेस मी काढतो, पण इतर वेळेस माझ्या हातात हे कायम असतं. आणि हे फक्त माझ्या हातात आहे अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये, त्यामुळे प्लीज कुणीही कॉपी करू नका मला. नमस्कार, मी अक्षर कोठारी. माझ्याबद्दल, आमच्या इंडस्ट्रीबद्दल, टेलिव्हिजन या मीडियाबद्दल काहीही जाणून घ्यायचं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा राजश्री मराठीला.